राज्यपाल कोश्यारींचे अमेझॉन पार्सल परत पाठवा, त्यांची वृद्धाश्रमामध्ये रवानगी करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी आता केंद्र सरकारकडे केली आहे। तसेच कोश्यारींचा सॅम्पल परत न पाठवल्यास राज्यामध्ये बंद करण्याचा इशारा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे। राज्यपाल कोश्यारींनी सातत्याने राज्याचा अवमान केला असं असताना सरकार मुळमुळीत भूमिका घेत आहे असा आरोप सुद्धा ठाकरेंनी केला आहे। एकूणच राज्यपालांना हटवण्यासाठी आता शिवसेना सुद्धा आक्रमक झालेली बघायला मिळते। काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय काय मुद्द्यांना हात घातलाय आणि काय म्हटलंय बघूयात। आणि केंद्राला सुद्धा सांगतोय की हे चाळी आता बस झाले, आपण इकडे जे सॅम्पल पाठवलेले आहे त्या सॅम्पलला परत त्याच्या घरी पाठवा, दुसरीकडे कुठे अधिक चांगला वृद्धाश्रम असेल तर तिकडे पाठवा, पण आमच्याकडे सॅम्पल नको, याला परत घेऊन जा, नाहीतर आम्हाला काही ना काहीतरी म्हणतोय ह्याचा अर्थ जेव्हा काही करू तेव्हा लक्षात येईल, पण आंदोलन केल्याशिवाय आम्हाला स्वस्थ बसता येणार नाही। की वृद्धाश्रमात ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का, हा सुद्धा एक आता प्रश्न केंद्र सरकारला विचारायला पाहिजे आणि राज्यपाल नियुक्तीचे सुद्धा निकष हे ठरवायला पाहिजेत असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे। उद्धवजींनी तर इशारा दिलाच होता, पण शिवसेनेकडून महाविकास आघाडीला तडे पडतील असं स्वतः बोललेले। हा म्हणजे हे शिवसेना पक्षप्रमुखांच्या वतीनं बोललो की आम्हाला परवा नाही अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला तडे पडतील, ऐक्य धोक्यात येईल, आम्ही हे सहन करणार नाही, एवढी ठाम भूमिका माननीय पक्षप्रमुखांनी घेतलेली आहे। तशीच भूमिका आता या मिंडे गटाने घ्यावी। अगर ये जो पार्सल है वो आया था अमेजॉन से, वो अमेजॉन से वापस जाए तो अच्छा है, नहीं तो उसको वापस भेजना पड़ेगा और नई कोई काबिल व्यक्ति महाराष्ट्र में इस स्थान पर आनी चाहिए, अन्यथा हमें कुछ ना कुछ करना पड़ेगा। जैसे महाराष्ट्र बंद की बात हो या विराट मोर्चा की बात हो या देखा जाएगा, सबको साथ में लेकर हम तय करेंगे।